सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. भाजीपाल्यापासून खाद्यापर्यंत सर्व काही फोनवर बुक करून घरी मागवले जाते. पंजाबमधून एका धक्कादायक घटना समोर आलेली आहे. कुटुंबाने 10 वर्षीय मुलीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑनलाईन केकची ऑर्डर दिली, परंतु केक खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांना त्रास होऊ लागला. कुटुंबातील सदस्यांना उलट्या झाल्या. बर्थडे गर्ल असलेली 10 वर्षीय मानवी हिलाही उलट्या सुरू झाल्या. तिचे शरीर थंड पडले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. मानवी बाबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ तिच्या आजोबांनी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पंजाबमधील पटियाला येथे अमन नगर येथे राहणारे काजल आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यांनी म्हटले की 24 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन केक मागवला. 6:30 वाजता केक घरी आला. केक खाल्ल्यानंतर मानवीसह परिवारातील अन्य कुटुंबाची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. मानवी आणि तिच्या लहान बहिणीला तातडीने रुग्णालयात नेले, परंतु उपचार सुरू असताना मानवीचा मृत्यू झाला. तिच्या लहान बहिणीचे प्राण वाचले. कुटुंबातील 4 सदस्यांची प्रकृती बिघडली होती. आजोबा हरमबस यांनी सोशल मीडियावर घटनेची माहिती दिली. मानवी 5वीत शिक्षण घेत होती. ते वर्गात मॉनिटर होती. झोमॅटोवरून केक मागवला होता. त्यानंतर केक खाल्ल्यानंतर सर्वांना त्रास सुरू झाला. या घटनेत नातीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोग्य विभागाने काहीच कारवाई केली नाही. यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हरमबस यांनी केली आहे.